लक्ष्मीचा फोटो जर निरीक्षण पाहिला तर त्याच्यातच सिक्रेट दडलेलं आहे की लक्ष्मी कशी आपल्याकडे अट्रॅक्ट होऊ शकते, पैसा आपल्याकडे कसा अट्रॅक्ट होऊ शकतो. त्यांनी मागितलेलं असतं माझ्याकडे फक्त पैसा येत राहून दे. त्याला जन्म मिळतो भिकाऱ्याचा. भिकाऱ्याकडे नेहमी पैसे फक्त येत राहतात, तो कोणीच कोणा देत नाही. दुसरा सांगतो की मला देत राहून दे, त्याला त्या गावाचा जमीनदार सावकार बनवलं जातं. हे जरी आपण मी जरी तुम्हाला सांगत असेल तरी मनात वाटतं नाही ना आपण गरीबच राहणार, आपल्याकडे काय लक्ष्मी अट्रॅक्ट होणार नाही असं काय ऐकून काय श्रीमंत आपण होता येत नाही. आमचा विनर शशी हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोर बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्यामुळे आमचे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्वात आधी पाहायला मिळतील. नमस्कार, माझं नाव शशिकांत खामकर. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट का नाही होत, जेव्हा दिवाळी जर असेल तेव्हा आपण लक्ष्मी पूजन करतो. लक्ष्मी पूजनाला आपण पैसे ठेवतो आणि त्याची पूजा करतो आणि तिथे एक लक्ष्मीचा फोटो ठेवतो. लक्ष्मीचा फोटो जर निरीक्षण पाहिला तर त्याच्यातच सिक्रेट दडलेलं आहे की लक्ष्मी कशी आपल्याकडे अट्रॅक्ट होऊ शकते, पैसा आपल्याकडे कसा अट्रॅक्ट होऊ शकतो. पहिलं जर आपण बघूया त्या फोटोमध्ये दिसतं की लक्ष्मीचा ड्रेस जर बघितला तर एकदम क्लीन आणि एकदम सुंदर ड्रेस आहे. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. म्हणजे आपल्याला ड्रेस जर घालताना असं तो क्लीन असावा, नीट असावा, ज्याने इम्प्रेशन आपलं चांगलं पडेल. सेकंड जर बघितलं तिथे एक एलिफंट दाखवलेला आहे. एलिफंट हा प्रॉस्पेरिटी साईन आहे. म्हणजे लकी, आपण आपल्या आयुष्यात आपल्याला स्वतःला लकी मानणं गरजेचं आहे. मी जिथे जाईन तिथे माझ्याबरोबर लक चालत असतं. थर्ड जर बघितलं त्या फोटोमध्ये सर्वात महत्त्वाचं कमळ आहे हातामध्ये. कमळ म्हणजे काय, चिखलातून ते वरती येतं. म्हणजे आपण पण आयुष्यात प्युअर असणं गरजेचं आहे. आपण प्युअर असेल तर पैसा आपल्याकडे अट्रॅक्ट होतो. सर्वात त्याच्या हातात जर लक्ष्मीच्या बघितलं असेल तर ती देण्याची भावना आहे. म्हणजे काय, एका हाताने पैसे देत राहते. हे जर बघितलं तर आपल्या पण आयुष्यात आपल्याला कोणाला ना कोणाला देण्याची नियत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपला ॲटिट्यूड आपल्याला बदलण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे येईल त्याच्यातला काही शेअर आपण समाजासाठी देणं या कोणाला तरी हेल्प करणं हा ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यावर मला एक स्टोरी सांगायची वाटेल. एका गावामध्ये दोन गृहस्थ राहत असतात आणि ते बरेच मेहनत करत असतात. देवाला विनंती करतात की मला पुढच्या जन्मी तरी असा जन्म दे की माझ्याकडे पहिला माणूस बोलतो माझ्याकडे पहिला नुसता पैसा येत राहून दे. दुसरा माणूस बोलतो ह्या जन्मात मला थोडेसे कष्ट होते पण पुढचा जन्म असा दे की मी कोणाला तरी पैसे देत राहून दे असं तू मला बनव. वरचा देव तथास्त बोलतो. पहिल्याचा जन्म होतो त्याचा जन्म होतो त्यांनी मागितलेलं असतं माझ्याकडे फक्त पैसा येत राहून दे. त्याला जन्म मिळतो भिकाऱ्याचा. भिकाऱ्याकडे नेहमी पैसे फक्त येत राहतात, तो कोणीच कोणा देत नाही. दुसरा सांगतो की मला देत राहून दे, त्याला त्या गावाचा जमीनदार सावकार बनवलं जातं. म्हणजे त्याला देण्याची नियत, म्हणजे ज्याची देण्याची नियत आहे वरचा पण त्याला देत राहतो. म्हणजे आज आपल्याला लक्ष्मीच्या पोटातून काय, एक हात आपला नेहमी देण्यासाठी असावा. हे जर देत राहतो तर लक्ष्मी आपल्याकडे अट्रॅक्ट राहील. आणि सर्वात महत्त्वाचं की आपण श्रीमंत होणार आहेत, ही लक्ष्मी आपल्याकडे येणार आहेत. हे जरी आपण मी जरी तुम्हाला सांगत असेल तरी मनात वाटतं नाही ना आपण गरीबच राहणार, आपल्याकडे काय लक्ष्मी अट्रॅक्ट होणार नाही असं काय ऐकून काय श्रीमंत आपण होता येत नाही. हे जर माइंडमध्ये निगेटिव थॉट असेल, ब्लॉकेजेस असेल तर आपल्याला कधीच पुढे जाता येत नाही. एक्झाम्पल, माझ्या नळाला जर पाणी येत नाही आहे तर मी बाजूला जाऊन बघतो की बाजूच्या घरात पाणी येत आहे का. आणि बाजूच्या घरात जर नळ सोडला आणि पाणी येत असेल तर आपण वॉचमॅनला विचारतो पाण्याची टाकी सोडले का, पाणी ऑन केलं आहे का आमच्या इकडची. जरी वॉचमॅन मला सांगतो की पाण्याची टाकी मी ऑन केले पण आपल्या घरात पाणी येत नसेल, सर्वांकडे पाणी येत असेल, तर म्हणजे काय, आपल्या पाईपलाईनमध्ये काही ना काहीतरी ब्लॉकेजेस आहेत. म्हणजे सर्वांच्या घरात पाणी येते, सर्वांच्या घरात लक्ष्मी येते, जगात सर्वांकडे लक्ष्मी अट्रॅक्ट होते. जर माझ्याकडे नसेल तर माझ्या माइंडमध्ये काही ना काहीतरी ब्लॉकेजेस आहेत, ते क्लिन्झिंग करण्याची गरज आहे. आणि ते जर मी पाईपलाईन क्लिन्झिंग केली तर माझ्याकडे पण लक्ष्मी अट्रॅक्ट होईल. क्लिन्झिंग करणं म्हणजे काय, नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं. पैशाच्या बाबतीत आपण पॉझिटिव्ह विचार करणं की लक्ष्मी माझ्याकडे अट्रॅक्ट होते. आणि सर्वात महत्त्वाचं, लक्ष्मी च्या फोटोच्या पाठीमागे जर बघितलं एक फोटो आहे लक्ष्मीचा, तो शुभ लाभ. म्हणजे काय, म्हणजे जो माणूस शिकतो, शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं आहे. जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी आहे. म्हणजे शिक्षण जो घेतो अट्रॅक्ट करतो, म्हणजे जो माणूस शिकतो त्यालाच नेहमी पैसे येतात. म्हणजे नेहमी शिकण्याची कला असणं गरजेचे. हे जर आपण रूल फॉलो केले तर आपल्या घरात पण लक्ष्मी अट्रॅक्ट होईल आणि आपण पण श्रीमंत बनू.